हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि आपण बाळांना बघत होतो तुमचं सेकंड चॅप्टर नंबर वरखे. बाळांनो, या चॅप्टर मधला तुमचा प्रॉब्लेम सेट 2 कंप्लीट झाला होता, तर आपण पटकन बघूया की या प्रॉब्लेम सेट 2 मध्ये तुम्ही काय काय शिकला होता. बाळांनो, या प्रॉब्लेम सेट 2 मध्ये आपण बघितलं होतं हाऊ टू रीड 2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट अँड 5 डिजिट नंबर्स. वी हॅव ऑल्सो सीन टू राईट दोज 2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट नंबर्स. बाळांनो, यांना आपण लिहायचं कसं आणि वाचायचं कसं ते बघितलं होतं, पण आपण आता काय सुरुवात करणार आहोत रे बाळांनो, त्यापेक्षा थोडा पुढचा पार्ट, म्हणजेच 6 डिजिट नंबर्स. वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू रीड अँड राईट 6 डिजिट नंबर्स. तर आपण बघणार आहोत या लेक्चरमध्ये बाळांनो, 6 डिजिट नंबर्स रीड कशी करायची आणि राईट कशी करायची. तर चला तर बघूयात आपण 6 डिजिट नंबर्स. सो इंट्रोड्यूसिंग सिक्स डिजिट नंबर्स. बाळांनो, तुम्हाला आतापर्यंत काय बघितलं होतं तुम्ही, 2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट आणि 5 डिजिट नंबर्स रीड राईट कशी करायची. आता आपण बघत आहोत 6 डिजिट. एकदा पटकन बघून घेऊयात की जर तुमचा सिंगल डिजिट नंबर असला तर तुम्ही काय युनिट प्लेस असते त्याची, बरोबर. मग याला आपण काय म्हणणार, फक्त 2 म्हणणार. जर तुमचा 2 डिजिट नंबर असेल, हा झाला तुमचा 32. का? कारण या 3 ची प्लेस काय झाली, 10th प्लेस झाली. सो इट बिकम्स 30 प्लस दिस 2, इट बिकम्स 32. जर 3 डिजिट नंबर झाला हा, तर याला काय म्हणणार आपण, 432. का? कारण या 4 ची प्लेस काय झाली, तुमची 100th प्लेस, बरोबर. सो दिस इज 432. जर मी अजून एक डिजिट वाढवलं यामध्ये सपोज, सो इट बिकम्स 5432. काय बाळांनो, कारण या 5 ची व्हॅल्यू काय झाली, तुमची 1000, बरोबर. सो या 5 ची प्लेस काय झाली, 1000 प्लेस, बरोबर. म्हणून याला आपण म्हणतोय 5432. तसंच जर मी अजून एक डिजिट वाढवला तर हा काय होतोय माझा, 85432. वाय? बिकॉज या 8 ची व्हॅल्यू किंवा प्लेस काय झाली, प्लेस काय झाली तुमची इथे 8 ची, 10,000 प्लेस. म्हणून आपण याला म्हणतोय 80,000. जर आपण या 8 ची व्हॅल्यू काढायला गेलो, प्लेस व्हॅल्यू, तर ती होणार तुमची 80,000. सो 85,432 इथपर्यंत आपण बघितलं होतं. आता आपल्याला काय बघायचंय की 6 डिजिट नंबर. मग बाळांनो, जसं की मी तुम्हाला रेंज सांगितल्या होत्या की तुमचा 5 डिजिट, फर्स्ट 5 डिजिट नंबर कुठला असतो आणि लास्ट 5 डिजिट नंबर कुठला असतो. मग चला तर बरं पटपट सांगा मला की फर्स्ट 5 डिजिट नंबर कुठला असतो रे बाळांनो. जर तुम्ही लास्ट 4 डिजिट नंबर मध्ये 1 ऍड केला असता, मग आता फर्स्ट 5 डिजिट नंबर काय होता तुमचा, 10,000, बरोबर. ओके, 1 2 3 4 5, 5 डिजिट झाले. हा झाला तुमचा फर्स्ट 5 डिजिट नंबर. हा आपल्याला कसा भेटला होता, आपण बिगेस्ट 4 डिजिट नंबर मध्ये 1 ऍड केला, म्हणजेच 9999 मध्ये 1 ऍड केला, तर आपल्याला फर्स्ट 5 डिजिट नंबर भेटला होता. तसंच लास्ट 5 डिजिट नंबर, म्हणजे बिगेस्ट 5 डिजिट नंबर तुमचा काय होता, 99999, बरोबर. 99999 हा तुमचा बिगेस्ट 5 डिजिट नंबर होता आणि शेवटचा 5 डिजिट नंबर होता. मग आता मला काय हवंय रे बाळांनो, फर्स्ट 6 डिजिट नंबर हवाय, बरोबर. मग मी काय करणार, माझ्या लास्ट 5 डिजिट नंबर मध्ये 1 ऍड करणार. तुमचा लास्ट 5 डिजिट नंबर आहे 99999. सो आय एम गोइंग टू ऍड 1 हियर, सो आय गेट द फर्स्ट 6 डिजिट नंबर और स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर. मग आता स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर आपल्याला बघायचा. सो 9 + 1 = 10, सो 0 हियर कॅरी 1. 1 + 9 = 10, सो 0 हियर कॅरी 1. 1 + 9 = 10, सो 0 हियर कॅरी 1. 1 + 9 = 10, सो 0 हियर कॅरी 1. 9 + 1 = 10, सो दिस बिकम्स 10. सो आता आपल्याला काय बघायचंय,
याची वाल्यू काय बरोबर सो हा काय झाला रे बाळांनो जसे की आपण बघितलं होतं सगळ्यात तुमचा राईटचा जो डिजिट असणार आहे त्याची प्लेस वैल्यू किंवा प्लेस काय असणार आहे युनिट प्लेस याची काय झाली टेन्स प्लेस आफ्टर दॅट या झिरोची काय झाली हंड्रेड प्लेस बरोबर त्यानंतर या झिरोची झाली थाउजंड प्लेस दिस इज टेन थाउजंड प्लेस आफ्टर दॅट दिस इज लॅक ओके आता जो सिक्स डिजिट नंबर येणार आहे तुमचा फ्रॉम द राईट जो राईट कडून सॉरी राईट कडून सिक्स डिजिट आणि लेफ्ट कडून फर्स्ट नंबर त्याला म्हणणार आहोत आपण लॅक त्याची प्लेस काय असणार आहे लॅक्स सो बाळांनो याला आपण रीड कसं करणार आहे वन लॅक रुपी सपोज आपण रुपीज कन्सिडर केलं तर याला कसं रीड करणार आपण वन लॅक रुपीज मग बाळांनो आपण काय करूयात एक सिक्स डिजिट नंबर बघूयात आणि त्याची प्लेस व्हॅल्यू काय किंवा तुमचा प्लेस नेम काय तर ते बघूयात तुम्हाला हे लक्षात आलं ना की तुमचा फर्स्ट स्मॉलेस्ट सिक्स डिजिट नंबर कुठला येतो वन लॅक जसं की आपण आता बघितलं दिस इज युअर फर्स्ट सिक्स डिजिट नंबर और स्मॉलेस्ट सिक्स डिजिट नंबर स्मॉलेस्ट सिक्स डिजिट नंबर ओके हा झाला तुमचा स्मॉलेस्ट सिक्स डिजिट नंबर आणि बिगेस्ट काय होणार आहे बाळांनो बिगेस्ट सिक्स डिजिट नंबर इज 9,99,999 आलं लक्षात मग तुमची रेंज काय झाली सिक्स डिजिट नंबरची वन लॅक पासून तर 9,99,999 ही झाली तुमची सिक्स डिजिट नंबरची रेंज मग या दोघा नंबर्स मधला कुठलाही नंबर तुम्ही घेतला तर तो कुठला नंबर असणार आहे सिक्स डिजिट नंबर असणार आहे बाळांनो मग सपोज मी एक सिक्स डिजिट नंबर कन्सिडर केला 4,32,782 ओके 4,32,782 आपल्याला फाईव्ह डिजिट नंबर रीड करता येतं बघा याला कसं केलं असतं तुम्ही 32,782 आता तुम्हाला एक डिजिट वाढला हा झाला तुमचा सिक्स डिजिट नंबर मग याला कसं रीड करणार आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं याची जेव्हा तुम्ही राईट कडून लेफ्ट कडे जाता तर त्या सिक्स डिजिटची तुमची प्लेस काय असणार आहे लॅक्स बरोबर मग याला काय रीड केलं आपण 4,32,782 मग आता आपण या प्रत्येक डिजिटची युनिट प्लेस ओके प्लेस अँड प्लेस नेम प्लेस व्हॅल्यू बघणार आहोत बरोबर सो बाळांनो सगळ्यात आधी आपण घेऊयात डिजिट त्यानंतर घेऊयात आपण प्लेस नेम म्हणजे तुमची युनिट प्लेस आहे का टेन्स प्लेस आहे का हंड्रेड प्लेस आहे का ते आपल्या प्लेस नेम मध्ये येणार आणि मग बघूयात प्लेस व्हॅल्यू हा प्लेस व्हॅल्यू जो टॉपिक आहे तो तुम्हाला अजून पुढे एक्सप्लेन करून आहे थोडा डिटेल मध्ये आहे पण आता फक्त आपण आपल्या रेफरन्स साठी बघूयात ओके सो सगळ्यात आधी आपण डिजिट्स लिहून घेऊयात 4, 3, 2, 7, 8, 2 ओके कुठला नंबर घेतला मी जो इथे लिहिला होता सिक्स डिजिट नंबर दॅट इज 4,32,782 बाळांनो या फोरची आता आपण शेवटपासून स्टार्ट करूयात ओके सगळ्यात आधी आपण काय लिहिणार आहे प्लेस नेम तुम्हाला फाईव्ह डिजिट पर्यंत माहितच होतं सगळ्यात शेवटचा जो डिजिट आहे त्याची प्लेस काय असणार आहे रे बाळांनो प्लेस नेम काय असणार आहे सांगा बरं युनिट प्लेस बरोबर मग मी काय करणार युनिट प्लेस बरोबर युनिट्स आहे त्याची प्लेस मग बाळांनो या युनिट्स प्लेसची प्लेस व्हॅल्यू पण आपण बघून घेऊयात म्हणजे काय
सपोज सिंगल डिजिट नंबर्स असले तर त्याला काय 1 इनटू 2 युनिट्स मध्ये काय होतंय 1 इनटू 1 2 इनटू 1 3 इनटू 1 बरोबर म्हणजे याची व्हॅल्यू काय 2 इनटू 1 म्हणजे किती झाली ती 2 झाली बरोबर सो जर आपल्याला ऍड करायचा असेल याची प्रत्येक डिजिटची व्हॅल्यू आणि मग आपल्याला कुठला नंबर मिळायला हवा हा सो द प्लेस व्हॅल्यू ऑफ दिस डिजिट इज 2 into 1 is equals to 2. बाळांना तुमचा सेकंड नंबर आहे 8. सेकंड डिजिट आहे 8. याची प्लेस नेम आपल्याला बघायची. ती काय असणार आहे बाळांनो? 10th प्लेस. ओके? 10th प्लेस. मग आता या 10th प्लेसला आपल्याला काय करायचं आहे? 10th प्लेस म्हणजे काय रे बाळांनो? 8 into 10. 10 इनटू 10 कुठलाही डिजिट असला सिंगल डिजिट तर त्याला तुम्हाला कितीने मल्टीप्लाई करायला लागणार आहे 10 सो 8 इनटू 10 जर तुम्ही केलं तर तुम्हाला व्हॅल्यू काय भेटते मग 8 ची 8 इनटू 10 इज इक्वल्स टू 80 ही झाली तुमची 8th प्लेस नेम दैट इज 10th प्लेस एंड दिस इज योर प्लेस व्हॅल्यू ओके आता आपल्याला बघायचं आहे बाळांनो 7 चं प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू बाळांनो 7 कुठल्या आला आहे रे तुमचा 100th प्लेसला आहे बरोबर सो त्याची प्लेस व्हॅल्यू काय झाली तुमची 7 इनटू 100 होणार सो आधी आपण प्लेस नेम लिहून घेऊया 100th प्लेस बरोबर आणि त्याची प्लेस व्हॅल्यू काय होणार आहे बाळांनो बघा 7 into 100 is equals to 700. ओके आलं लक्षात मी तुमच्या तुम्हाला दिसण्यासाठी थोडंसं कन्व्हिनियंट होईल असं मी लाईन इथे ड्रॉ करून घेते ओके बाळांनो आता आपल्याला बघायचंय 2 ची प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू ओके बघा बाळांनो आता 2 कुठल्या याला आहे बघा 1000 प्लेस नेमला आहे बरोबर सो याचा प्लेस नेम काय झालं 1000 ओके मग आता 1000 ने जर तुम्ही 2 ला मल्टीप्लाय केला 2 इंटू 1000 इज इक्वल्स टू 2000 अरे लक्षात सो प्लेस नेम इज 1000 अँड प्लेस व्हॅल्यू इज 2000 ना आपल्याला बघायचं आहे आता बाळांनो 3 ची प्लेस व्हॅल्यू आणि प्लेस नेम बाळांनो आता या 3 ची बघा बरं काय आहे 10000 आहे सो प्लेस नेम काय झालं याचं 10000 ओके तसंच बाळांनो याची जर आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायला लागणार आहे तर आपण 3 ने कितीला मल्टीप्लाय करणार आहोत 10000 ला सो यू विल गेट द प्लेस व्हॅल्यू ऑफ दिस 3 दॅट इज 30000 आले लक्षात तसंच आता आपल्याला आपल्या 6th डिजिटची फ्रॉम राईट टू लेफ्ट काय बघायचं आहे प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू जे आपण आजच्या लेक्चर मध्ये शिकत आहोत सो हे काय झालं रे बाळांनो याची काय सांगितली होती तुम्हाला मी प्लेस नेम लॅक बरोबर आता लॅक म्हणजे काय त्याच्या 1 वर किती 0 येणार आहेत 5 बरोबर मग त्याला आपण मल्टीप्लाय करणार 4 ने 4 इंटू 1 लॅक इज इक्वल्स टू 4 लॅक ओके जर बाळांनो तुम्ही या सगळ्या प्लेस व्हॅल्यू जर ऍड केल्या तर तुम्हाला कुठला नंबर भेटेल हा आपला ओरिजिनल नंबर दॅट इज 432782 मग आपण व्हेरीफाय करून बघू का आपण प्लेस व्हॅल्यू लिहिल्या बरोबर आहेत की नाही बरोबर सो सगळ्यात आधी आपण लिहूयात तुमची फर्स्ट वन 4 ची प्लेस व्हॅल्यू दॅट इज 4 लाख प्लस तुमचा सेकंड डिजिट 3 ची प्लेस व्हॅल्यू काय 30000 युनिटच्या खाली युनिट प्लेस टेन्सच्या खाली टेन्स प्लेस
100 च्या खाली 100 प्लेस ओके तसेच लिहायचं तुम्हाला. त्यानंतर तुमच्या 2 ची व्हॅल्यू काय आहे, प्लेस व्हॅल्यू काय आहे बाळांनो, 2000. तसेच 7 ची काय आहे, 700. 8 ची काय आहे, 80. अँड दिस वन इज 2. जर या सगळ्यांना आपण ऍड केलं तर तुम्हाला कुठला नंबर भेटायला हवा, 4,32,782. सो 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 2 इज 2. 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 8 इज 8. 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 7 इज 7. 0 प्लस 0 प्लस 2 इज 2. 0 प्लस 3 इज 3 एंड 4 एज इट इज. सो दिस बिकम्स 4,32,782 जो आपला ओरिजिनल नंबर होता. मग आलं बाळांचं लक्षात, जेव्हा तुम्ही 6 डिजिट नंबर लिहितात तर लेफ्ट कडून जो पहिला डिजिट असतो त्याची प्लेस नेम काय असते, लॅक, आणि त्याची प्लेस व्हॅल्यू कशामध्ये तुम्ही कन्सिडर करणार, जो काही डिजिट असेल इंटू 1 लॅक केलं की तुम्हाला त्याची प्लेस व्हॅल्यू भेटते. आणि उरलेलं तर तुम्हाला रीड करताच येतं, जसं की आपण आधीच्या लेक्चर्समध्ये 5 डिजिट नंबर्स कशी रीड करायची ती बघितली होती. मग तुम्ही या नंबरला आपण परत एकदा रीड करूया, कसं रीड करणार आहोत बघा बरं. 4,32,782. 4,32,782 हे सगळं जे आहे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. आणि हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जे मी रेंज तुम्हाला आधी लिहून दिल्या होत्या त्यामध्येच तुम्हाला ऍड करायचं आहे 6 डिजिट नंबर्सची रेंज. बाळांनो आता बघूयात आपण आपला पुढचा प्रॉब्लेम सेट, म्हणजेच प्रॉब्लेम सेट नंबर 3. बाळांनो आपला क्वेश्चन नंबर 1 आहे फ्रॉम प्रॉब्लेम सेट 3. रीड द नंबर्स अँड राईट दॅम इन वर्ड्स. आपल्याला नंबर रीड करायचा आहे, 6 डिजिट नंबर दिलेला आहे तो रीड करायचा आहे आणि वर्ड्समध्ये लिहायचा आहे. बाळांनो सगळ्यात आधी आपण रीड करूयात ओके. सो 7 लॅक फर्स्ट जे आहे, 7,65,234. 7,65,234 जेव्हा मी नंबर रीड करत आहे तुम्हीही माझ्यासोबत करायचा आहे. So 7,65,234. Now we are going to write this number into words. So let's write it. 7,65,234. कसा लिहिला रे बाळांनो आपण, 7,65,234 जसं आपण रीड केलं होतं सेम आपण वर्ड्स मध्ये लिहिलं. बाळांनो तुमचा सेकंड आहे 4,73,225. 4,73,225 मी रीड केलाय, त्याच्यासोबत तुम्हीही रीड केला ना, म्हणून मी दोन दोनदा रीड करते. अजून एकदा आपण रीड करून बघूया. 4,73,225 तर बाळांनो आपण जो नंबर रीड केला त्यालाच आपल्याला लिहायचं वर्ड्स मध्ये. चला तर मग लिहूया आन्सर. 4,73,225. बघा तर बाळांनो आपण कसा येईलाय, 4,23,000 सॉरी 4,73,000
225. ओके बाळांनो, जसं आपण रीड केला होता तसंच आपण वर्ड्स मध्ये लिहूनही घेतलं. आता आपण बघूया थर्ड वन. ओके कसा आहे तो, 3,27,001. इथे तुम्हाला टेन्थ प्लेस आणि हंड्रेड प्लेसला झिरो आहे. सो 3,27,001. ओके जसं आपण रीड केला तसंच आपण लिहूनही घेतलाय, कारण लिहून घेणार आहोत कारण आपल्याला लिहायलाही सांगितलं आहे. सो आन्सर 3 सब क्वेश्चन्स बघितले, उरलेली जी काही सब क्वेश्चन्स आहेत ती आपण पुढच्या लेक्चरला बघूयात. तोपर्यंत बाय बाय.